लिंगायत समाजाला 2014 ला आरक्षण देताना ओबीसी 190 क्रमांकाने वाणी समाजाला आरक्षण लागू केलं, परंतु या नव्या आरक्षणाचा लाभ 90% लिंगायत समाजाला झाला नाही, त्यामुळे शासनाने सरसकट लागू करावे यासाठी येत्या 16 ऑगस्ट पासून राज्यभरात तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. लिंगायत समाजातील मुलांच्या शालेय दाखल्यावर लिंगायत, हिंदू लिंगायत, वीरशैव असा उल्लेख आहे. महसुली पुराव्यात ही अशाच नोंदी सापडत आहेत. काही ठिकाणी महसुली पुरावे सुद्धा शासनाकडून मिळत नाहीत, त्यामुळेच नव्या आरक्षणाचा लाभ लिंगायत समाजातील इतर पोटजातींना मिळत नाही. यासाठी शासनाने वाणी समाजाप्रमाणे हे सरसकट आरक्षण लागू करावे अशी मागणी लिंगायत महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. लिंगायत समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. अनेक वेळेला निवेदने झाली, प्रत्यक्ष सरकारशी बोलणी झाली, मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो, परंतु या मागणीचा शासन विचार करत नाहीत. लिंगायत समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये उदासीन आहे सरकार आणि यावर विचार करावा शासनाने, म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आज जात आहोत. मुख्यमंत्र्यांनी अजून वेळ दिलेली नाही आम्हाला, वेळ मागितलेली आहे आम्ही त्यांना. आणि 16 तारखेपर्यंत माननीय मुख्यमंत्र्यांनी आमची भेट घेऊन आमचं घराणं ऐकून आमच्या लिंगायत आरक्षणाबद्दल काहीतरी निर्णय घ्यावा, जो की अतिशय छोटा विषय आहे पण तो लाखो लोकांच्या जीवनाशी निगडीत आहे. येत्या 16 ऑगस्टपासून राज्यभरात तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.